गोसेखुर्द विदर्भातला महत्त्वाचा जलसिंचन प्रकल्प तब्बल 34 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या प्रकल्पाने आपली पूर्ण जलपातळी गाठली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. गोसेखुर्द भूमिपूजनाच्या तब्बल 34 वर्षानंतर गोसेखुर्द प्रकल्पाने आपली पूर्ण जलपातळी गाठली आहे. विदर्भासाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जातोय. तब्बल 34 वर्षानंतर या धरणाने आपली पाणी पातळी पूर्णतः गाठलेली आहे. आपण पाहू शकतो की धरण आजच्या घडीला 100% पूर्णतः भरलेलं आहे. 1983 साली या धरणाला मंजुरी मिळाली होती तर 1988 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या धरणाची पायाभरणी करण्यात आली होती. भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील तब्बल 200 गावं या धरणामुळे बाधित झाली होती तर आज पाणी पातळी वाढवण्यात आल्यामुळे या धरणामुळे जे नव्यानं जी बाधित गावं झालेली आहेत त्याच्या देखील सॅटेलाईट झाले सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यांना त्याचा मोबदला देखील देण्यात येईल. तर दुसरीकडे गोसेखुर्द धरणातून वाहणारा डावा कालवा आणि उजवा कालवा पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना 100% सिंचन कधी मिळेल याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष वेधून आहे. गोसेखुर्द प्रकल्पात जवळपास 740 दशलक्ष घनमीटर पाणी साठा करण्यात आलाय. या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. भंडारा जिल्ह्यातल्या 89,856 हेक्टर, नागपूर जिल्ह्यातल्या 19,481 हेक्टर तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या 1,41,463 हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. 1983 साली या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. 1988 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली. पण प्रकल्पाची किंमत वाढत गेली. 372 कोटींमध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. 2007 साली याची किंमत 5,659 कोटींवर गेली. 2012 साली याची किंमत पोहोचली 13,739 कोटींवर तर 2016 हाच आकडा 18,495 कोटींवर गेला. सर, आपलं कॅनलचं काम झालेलं आहे, फक्त आपण जे एक्झाम्पल म्हणजे आता जसं शेतीपंत एकदम पाणी म्हणतो तसं पीडन वर्कचं काम चालू आहे आपलं, तर ते आता लवकरच या वर्षात एंडिंगपर्यंत आपलं पूर्ण होण्याचा उद्दिष्ट आहे. प्रकल्पानं पाणी पातळी पूर्ण केली असली तरी प्रकल्प पूर्ण नाही. उजवा आणि डावा कालवा हा नक्कीच तयार आहे, पण उपकालवे, पाटसऱ्या ह्या पूर्ण नाहीत आणि त्यामुळेच शेवटच्या शेतकऱ्याला अजूनही पाणी भरलं असलं तरी पाणी मिळू शकत नाही आहे. हे सर्व काम पूर्ण व्हायला आता सुद्धा अजून 1 वर्ष लागेल असं अधिकारी सांगत आहेत. या प्रकल्पामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांचं जीवन बदलणार आहे, पण याची किंमत भंडारा जिल्ह्यातील स्थानिकांना मोजावी लागणार आहे. प्रकल्पामुळे 93 गावं बाधित झाली आहेत. 1,00,000 नागरिक विस्थापित झाले आहेत, त्यामुळे पाणी साठवण्याचा एक मोठा टप्पा जरी गाठला असला तरी पुनर्वसनासारख्या आणखी बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. सरिता कौशिक सह हरीश मोटघरे, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.